रामटेक येथील जगातील सर्वात मोठे लोकशाहीची राजघटना लिहिणारे शिल्पकार ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 131 व्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू हटवार यांनी बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्याकरता पुस्तके देखील ठेवली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक रामटेक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण कर अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विवेक तोतडी, राजेश ठाकरे, संजय बीस मोगरे, उज्ज्वला धमगाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. यावेळी चंद्रमणी धमगाई, ज्ञानेश्वर ढोक, रजत गजबिये, डॉक्टर विशाल कामदार, ऍडव्होकेट आनंद गजबिये, राजू हटवार, बंधू चव्हाण, रवींद्र नारनवरे, जयेश्वर गजबिये, अरविंद अंबागडे, प्रकाश उइके, श्रीकांत बागडे, तिलक डोंगरे इत्यादींनी मोमबत्ती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तर राजू हटवार यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके वाचन करण्याकरता ठेवली होती. यावेळी प्रामुख्याने ममता राऊत, निर्मला धमगाय, सिंधू गोंडाने, कुष्मा अबांदे, प्रणकिता राऊत, प्राजू अंबांदे, नंदिनी रहाटे, निपुल रहाटे, वसुंधरा रहाटे, आयुषी धमगाय आदींची उपस्थिती होती. आज आमच्या वार्डात आंबेडकर वार्ड येथे 131 वी जयंती आम्ही एक अगदी उत्साहाने साजरी करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेले जेवढं काही आहे त्यांनी सांगितले, आता तर मला तरी असं वाटते की तरुणांनी ते समोर ठेवून त्यांचा जो गाडा आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या तीन या ब्रीज वाक्याला धरून त्यांनी चालावं. आणि पुन्हा एकदा मी माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि आंबेडकरांनी म्हटलं आहे की माझ्या गाडा जो आहे तो तरुण व्यक्तीने समोर न्यावं. ते म्हणायचे की जे माझ्या उर्वरित जे कार्य आहे ते आता तरुणांनी तुम्ही सांभाळा. नाम मैत्रीपूर्ण जयभी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मी सर्वांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद सगळ्यांना. मैत्रीपूर्ण जयभी. ही वॉज बिकॉज ते होते कारण आपण आहोत. तर आपल्यांना सगळ्यांना त्यांच्या जीवनातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. जर आपण जातीयतेचा चष्मा काढला तर सगळेच त्यांच्याकडून नक्कीच काही ना काही शिकतो. भारताचे घटनाकार आहेत, वेगवेगळ्या म्हणजे तिघ्या त्यांनी शिकलेल्या आहेत. तर आपण नक्कीच काहीतरी त्यांच्याकडून सगळ्यांनी शिकलं. माझ्या मैत्रीपूर्ण जयभीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळालं आणि इतर गोष्टीचे अधिकार मिळालं. त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्याबद्दल जितके पण बोलू तेवढं कमच आहे. ते घटनाकार आहेत आपल्या भारताचे. VKB न्यूज साठी रामटेक वरून सुषमा मर्जीव यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.